कोपरगाव शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर यांनी कोपरगावच्या आमदारांच्या प्रयत्नाने स्मशानभूमी सुशोभीकरण करण्यासाठी 2016 रोजी 14,76,885 रुपये खर्च करून पेव्हिंग ब्लॉक, दोन दाहिण्यांचे शेड आणि दाहिण्या बांधण्यात आल्या होत्या. साधारण 1 वर्षात काम पूर्ण झाले होते. दोष निवारण कालावधी 1 वर्षाचा होता. कोपरगावचे आमदार आणि त्यांचे पती संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांनी उद्घाटन केलंय. सार्वजनिक बांधकाम विभागानं या दाहिण्या कोपरगाव नगर परिषदला हस्तांतरण केल्या आणि या दाहिण्या आज मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी या प्रेत जाणाऱ्या दाहिण्यावर बसून आंदोलन केलंय. या गेंड्याच्या कातडीच्या शासनाचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी सकाळी 8 ते 10:30 या तुटलेल्या दाहिण्यावर बसून राहण्याचा सत्याग्रह केला. या दाहिण्या लवकरात लवकर दुरुस्त व्हाव्या अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे. कोपरगाव नगरपालिका हद्दीमध्ये कोपरगाव नगर परिषदेच्या मालकीचे असलेले हे अमरधाम, या अमरधाममध्ये वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी 2 देवदाहिण्या बांधलेल्या, यासाठी 14 लाख रुपये खर्च केला. माननीय आमदार यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन झालं आणि उद्घाटन देखील झालं. केवळ 1 वर्षामध्ये या इमारतीमध्ये असलेल्या ह्या दाहिण्या आहेत ह्या खराब झाल्या आणि जानेवारी 2018 पासून मी नगरपालिकेच्या मागे लागलो की या दाहिण्या खराब झाल्या, तुटल्या, त्या ठिकाणी सुविधेमध्ये त्याचा उपयोग होत नाही. नगराध्यक्ष, CO, बांधकाम इंजिनियर हे या ठिकाणी येऊन पाहणी करून गेले किंवा पाहण्या कप्यात पास केला. ज्यावेळेस एखादं बांधकाम पूर्ण होतं आणि ते बांधकाम हस्तांतरित होतं त्यावेळेस ते बांधकाम जपण्याची जपण्याची जी वेळ येते ती त्या संबंधित विभागावरती येते. त्यामुळे नगरपालिका ह्या अमरधाममधील दाहिण्यांची दुरुस्ती देखभाल दुरुस्ती करणे ही जबाबदारी नगरपालिकेची आहे. परंतु नगराध्यक्ष किंवा CO हे सार्वजनिक बांधकामवर लढतात आणि सार्वजनिक बांधकाम म्हणतं की हा काम पूर्ण होऊन आम्ही नगरपालिकेला हस्तांतरित केलं. हा भारत पाकिस्तानचा सीमावाद जो आहे हा जनतेला भोगावा लागत आहे. शेवटच्या यातना गोड व्हाव्यात, शेवट गोड व्हावा या ठिकाणी जर अशा पडलेल्या अवस्थेमध्ये भग्न अवस्थेतील जर त्या दाहिण्या असतील त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्रेत जाळलं जात नाही हा नॅशनल राष्ट्रीय संपत्तीचा ह्रास आहे. राष्ट्राने म्हणजे महाराष्ट्र सरकारने जर 14 लाख रुपये खर्चून एवढी मोठी इमारत बांधलेली आहे आणि ही इमारत जर वापरत नसेल तर ही शोकांतिका आहे. म्हणून मी आज या ठिकाणी ह्या दाहिण्यांवर बसून मी आंदोलन केलेलं आहे की ह्या दुरुस्त करा, नवीन टाका. मी भिक्षा मागण्यासुद्धा आंदोलन एक पर्याय दिला, मी भिक्षा मागून ही बनवतो म्हणून. तरी ह्या नगरपालिकेला लाज वाटत नाही आणि नगराध्यक्षाकडे जो प्रचंड निधी पडलेला आहे, 4-5 कोटी रुपये पडलेले, 58-2 खाली ते वापरू शकतात परंतु त्यांची इच्छा नाही, त्यांची क्षमता नाही असं मला खेदाने म्हणावं लागेल. C24 तासाठी योगेश डोके, कोपरगाव.